नमस्कार पोया प्राइम खबरो। सहकारी बँकांनी बुडीत ऋणांनी एनपीए वाढूंक लागिल्ल्यान आरबीआय सहकारी बँकांच्यो आवळटा नाड्यो। म्हापसा मडगांव अर्बनाचे निर्बंध ही फक्त सुरुवात, पळयात रिपोर्ट। चर्चिलाच्या बेहिशोबी मालमत्तेचो सोद सुरू। चर्चिलान बेहिशोबी मालमत्ता लिपयली कंपन्यो, चॅरिटेबल ट्रस्ट आणि एनजीओ। क्राइम ब्रांच सोमारा उजरायता कन्सल्टंटाक। गोय राज्य सहकारी बँक मल्टीस्टेट उरची ना। दमण दिवाळ्यान भायर सरपाक रिझर्व्ह बँकेचो डिसेंबर मेरेन प्राज। बँक सध्या 8 कोटी लॉसात, आमसभेत विषय। बोगदा सडावेल्या पुलीस क्वॉटर्सांची दशा। स्लॅबाच्या कुडक्या लागले कोसळू। गटारांची व्यवस्था ना, गटारां उक्ती। 7-8 वर्सां हीच परिस्थिती। पीडब्ल्यूडी रावता पैशा। आणि गोय विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल सर्तीत पिलारचे फादर अग्नेल वस्तात। म्हापशेचे सेंट झेवियर उपवस्तात। खबरो विस्तारान। गुंतवणूकदारांचो पैसो बुडीत व्यवसाय उद्योग धंद्यांनी वचपाक लागिल्ल्यान रिझर्व्ह बँक सध्या सहकारी बँकांच्यो नाड्यो आळूंक लागल्या। एनपीए मर्यादे भायर सरले। मायनिंग बंदी उपरांत बँकांचे एनपीए प्रचंड वाढिल्ल्यान आरबीआयची नजर गोंयच्या सहकारी बँकांचेर पडल्या। ह्या बँकांचेर संचालक मंडळ नेमपाचो, काडपाचो वा प्रशासक नेमपाचो अधिकार आरबीआयक नाशिल्ल्यान आरबीआय निर्बंध घालूंक लागल्या। म्हापसा आणि मडगांव अर्बनाचे निर्बंध ही निकती सुरुवात, पळयात रिपोर्ट। रिझर्व्ह बँकेन म्हापसा अर्बन आणि मडगांव अर्बनाचेर निर्बंध घालात। नवी रिणां दिवंक मेळनात। बँकांची वस्तुस्थिती आणि बॅलन्स शीटा मधील तफावत असा म्हणून आरबीआयचो दावो। हायकोर्टान सुद्धा असले गजालींनी हस्तक्षेप करचो न्ही। सहकारी बँकांक जाग्यार हाडपाचो पुराय अधिकार आरबीआयचो म्हूण आरबीआयन म्हापसा अर्बनाचे केसीत हायकोर्टाकूच सांगला। एनपीए जाग्यार येनात जाल्यार एखादे मोठे बँकेत विलीन जावचे वा सरकारी सेक्युरिटींनी पैसो घालचो, असल्यो सुचोवण्यो आरबीआयन ह्या बँकांक करून जाल्यो। संचालकांचे बँकेवयले नियंत्रण वचत म्हूण आरबीआयच्यो असल्यो सुचोवण्यो बँको आनी शेअर होल्डरूय आयकून घेनात। दुसरे वटेन सहकारी बँकांचेर संचालक मंडळ नेमपाचो, काडपाचो वा प्रशासक नेमपाचो थेट अधिकार आरबीआयक ना म्हूण आतां आरबीआयन बँकांचेर निर्बंध घालूंक सुरवात केल्या। एखादी सहकारी बँक कमर्शियल बँकेत विलीन जाल्यार आरबीआय त्या बँकेचेर थेट नियंत्रण दवरूंक शकता। ईवाय ह्या कन्सल्टन्सी फर्मान निकत्याच केल्ल्या सर्वेत 72% बँकरांनी वाढटे एनपीएचेर उसको उक्तायला। बँकरांच्या म्हणण्याप्रमाण आरबीआयच्या रीण फेररचणूक मार्गदर्शक तत्वाचो सध्या रिणां काडपी उद्योग धंदेकार गैरफायदो घेता। रिणां दितना वा रिकव्हरी करतना फ्रॉडां जातात। सरकारान ओटीएसा खातीर बँकांचेर चेपण हाडिल्ल्यान गोंयच्या बँकांचे एनपीएचे तें जालां। सहकार वावुरपी प्रकाश वेळीप म्हणटा, सहकारी बँकांचे एनपीए वाडप साहजीक, पूण बँकांनी शिस्त लावन घेवंक जाय इतलें खरें। हांगा गांवां लागपी रावपी लोक चड आसात आनी गांवां रावपी लोकांक कोणाचें जर आर्थीक पाठबळ मेळटा तर क्रेडीट सोसायटीचें, कॉपरेटीव बँकांचें। म्हूण त्या एंगलांतल्यान हांव पळयतां की जेन्ना डिपॉजिटर येतात आमचे गोंया सारके येतात, पण जेन्ना लोन दिवपाक जेन्ना विचार करतात तेन्ना ते हात आखुडतोय घेतात की ते खूब पॅरामिटर लायतात। आय डोंट थिंक इवन मोर दॅन 20% री इन्वेस्टमेंट ऑफ द अदर बँक्स अदर दॅन कॉपरेटीव गोंयान ना, बट वेर एज कॉपरेटीव फोर्स गिव 70-80% री इन्वेस्टमेंट इन गोंया। सो गोंयच्यो कॉपरेटीव सोसायटी ज्यो आसात, कॉपरेटीव बँक आसात, त्यो चलपाक जाय। एकंदरीत आतां लागोपाठ दोन बँकां जाले की एक थोडेशे चिंतेचो विषय झाला। हाजे संबंदी एकंदरीत गोंयच्या सगळ्या कॉपरेटीव बँकांनी एक आत्मचिंतन करपाची म्हाका दिसता वेळ आयिल्लो आसा आणि सरकारान सुद्धा हातून लक्ष दिवन या संबंदी काही सुधारणा ताबडतोब घडून हाडच्यो। मात गोंयचे शिखर सहकारी बँकेचो चेअरमॅन म्हणटा आरबीआयची शिस्त बँकांनी पाळूंकच जाय। आरबीआयच मुखार कोणाचेच कांयच करतो जाय खासाक हांवें सुद्दां आरबीआयन रिस्ट्रिक्शन घातलें जाल्यार आमी खंयच्यानी कांयच करपाक शकना। तिचे स्टेट्युटरी बॉडी सारकी तांकां त्या खंयच्याच पार्लमेंट एक्टा अंडर खंयच्यानी त्या कोणाचे बंधनकारक ना। नॅशनलायज बँकांनी आतां पयशे सोडल्यात,
ट्रक मायनींग हांगा सगळ्याक ते वन टायम सेटलमेंट करतात पूण नॅशनलायज बँक्स पण आसात तांकां गेल्ले वर्साक सेंट्रल गव्हर्मेंटान 12,000 कोटी दिले ह्या वर्साक पयले तांकां आतां 15,000 कोटी रिलीज केल्यात आनी 5 कोटी आनी रेज करपाक आसात हे रिकॅपिटलायझेशन ह्या कॉपरेटिव्ह बँकांक कोण करना एक्चुली बिंग दीस स्टेट कॉपरेटिव्ह बँक हाका रिकॅपिटलायझेशन गोवा गव्हर्मेंटान करपाक जाय रिकॅपिटलायझेशन म्हणल्यार त्यांनी शहरांक पैसे दिवपाक जाय कॉर्पोरेट आणि उद्योग धंदेकार बँकांचा पैसो बुडोंक लागल्यात सहकारी बँको सहकारी प्रकल्प आणि सेक्युरिटींनी पैसो घालूंक सोदिनात सरकारी प्रकल्पांनी बँकांचो पैसो येवचो म्हणून केंद्र सरकाराचे आरबीआय वरवीं बँकांचेर चेपण येवंक लागलां एके वटेन रिणां माफ करूंक राजकीय चेपण दुसरे वटेन आरबीआयचे फतवे गोंयच्या सहकारी बँकांक फुडार सोंपो ना प्रुडंटा खातीर ब्युरो वांगडा लौकीक शिलकार आणि ओमकार फळारी क्राईम ब्रांचनी चर्चिलाच्या बेहिशेबी मालमत्तेचो सोद सुरू केला चर्चिलान त्याची बेहिशेबी मालमत्ता आपल्यो काय कंपन्यो चॅरिटेबल ट्रस्ट आणि एनजीओत लिपयल्या शेनवारा क्राईम ब्रांचनी चर्चिलाच्या टॅक्स कन्सल्टंटाच्या घराचेर धाड घाल्ली धाडीत कोट्यांनी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचे डॉक्युमेंट जप्त केले कन्सल्टंट दयेश नायकाक सोमारा क्राईम ब्रांचनी चौकशेक समन्स काढला चर्चिलाच्या फॅमिलीची चौकशी जावपाची आसा सुत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण आदलो पीडब्ल्यूडी मंत्री चर्चिलान काळो पैसो कायदेशीर करपाक ताच्यो कांय कंपन्यो चॅरिटेबल ट्रस्ट आनी एनजीओत घाला ताका लागून सिलिंक मरीन अँड शिपींग प्रायव्हेट लिमिटेड आदित्य ओर अँड शिपींग प्रायव्हेट लिमिटेड आनी आलेमांव असोसिएट चॅरिटेबल ट्रस्ट ह्या कंपन्यांची चौकशी जावं येता हाजे पयली क्राईम ब्रांचीन चर्चिलाच्या घराचेर आनी ऑफिसाचेर धाड घाली तेन्ना क्राईम ब्रांचीक बँक खाते वा ताच्या मालमत्तेविशी कसलेच डॉक्युमेंट मेळूंक नाशिल्ले चर्चिलान ताचे बेहिशेबी मालमत्तेचे सगळे डॉक्युमेंट वास्को आपल्या टॅक्स कन्सल्टंटाच्या घरा दवरिल्ले पोलिसांक माहिती मेळटाच तांणी धाड घाली चर्चिलाच्या 100 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे डॉक्युमेंट ताब्यात घेतल्यात क्राईम ब्रांचीन चर्चिलाचो टॅक्स कन्सल्टंट दयेश नायकाक सोमारा चौकशेक समन्स धाडला चर्चिलाच्या घरच्यांची क्राईम ब्रांच चौकशी करूंक शकता तांचे कडलो इतलो पैसो खंयच्यान आयलो हाचो सोद पुलीस घेतले सोमारा दनपारा हायकोर्टात चर्चिलाच्या जामीन अर्जाचेर निकाल लागतलो चर्चिलाक 5 ऑगस्टाक अटक जाल्ली तो सध्या कोलवाळच्या नव्या जेलीत आसा प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार घेऊया एक विराम